आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज. मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा आरोप. पुणे अपघात प्रकरण सुरुवातीला चुकीच्या पद्धतीनं हाताळलं. कामामध्ये चूक करणाऱ्या पोलिसांवर कारवाई. पोलीस आयुक्त मितेश कुमार यांची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळेला 3 पिढ्या जेलमध्ये. अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलगा पाच सुधारगृहात तर आजोबा आणि वडिलांची जेलमध्ये रवानगी. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र अग्रवालच्या विरोधात येरवडा पोलिसांकडून अपहरणाचा कलम. सुरेंद्र अग्रवाल यांनी चालकाला धमकावत 2 दिवस डांबून ठेवलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केला. गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला त्या खोलीमध्ये नेलं जिथे सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर छापेमारी. अग्रवालांच्या घराखालील सीसीटीव्हीचीही पोलिसांकडून पडताळणी. तर अपघाताच्या वेळेला मी पुण्यामध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये होतो. सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद. जणांकडून धमकावल्याची तक्रार. भाजपने दादांचा वापर करून घेतला. पवार कुटुंबात फूट पाडली. दादांनी आयुक्तांची बदली नाही तर त्यावर कारवाई केली असती. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. पुणे पोलिसांचा सायबर पोलीस ठाण्यामध्ये अकाउंट होल्डर आणि व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यनवर गुन्हा दाखल. ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने. महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही. मतदान प्रक्रिया शांततेमध्ये आणि सुरळीत. राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. पुण्यातील अपघात प्रकरणानंतर मुंबईमध्ये पोलिसांकडून नाकाबंदी. मद्यपी करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई. पुणे पोलिसांचा ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईचा धडाका. 117 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई तर 2,84,000 रुपयांचा दंड वसूल. ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. 26 जूनला मतदान. 1 जुलैला निकाल. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉ दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा. मुंबई शिक्षक मतदारसंघातून दादा गटाकडून शिवाजीराव नलावडे इच्छुक. तिन्ही पक्षाकडून 1-1 उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती. जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण. तिसरा आरोपी ध्रुव सोनवणेलाही 27 मेपर्यंत पोलीस कोठडी. फरदावकारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये चौघांचा झाला होता मृत्यू. गुजरातच्या राजकोटमध्ये अग्नितांडव. शहरातील गेमिंग झोनमध्ये भीषण आग. दुर्घटनेमध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गजानन किर्तीकरांच्या भूमिकेवर संशय. 2 दिवसांमध्ये निर्णय होणार. शिंदेगडाच्या संजय शिरसाट यांची माहिती. तर किर्तीकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार. आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका. राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत असल्यामुळे मी लंडनला जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं असं म्हणत सुनील राऊतांनी शिंदेंवर केला पलटवार. उद्धव ठाकरे राहुल गांधींचे साथीदार. त्यांच्यावर संगतीचा परिणाम. ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेले आहेत का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिंदेगडाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होणार. शिंदेसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही. अनिल परब यांचं वक्तव्य. फेरमतदानाची मागणी 15-20 दिवसांनी करणं हास्यास्पद. सुनील तटकरेंचं विधान. रवी राणांनी 2 वर्ष तोंड बंद ठेवलं असं तरी निकाल वेगळा असता. नवनीत राणा हरणार हे एखादा लहान मुलगाही सांगेल. बच्चू कडूंचा निशाणा. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तवाची उपाययोजना. केंद्राची परवानगी. जुन्नरमधील काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झू मध्ये पाठवणार. बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्यानंतर निर्णय. जुन्नर विभागामध्ये 700 बिबट्यांचा सहवास आहे. राज्य सरकारनं बिबट्या प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला. अमोल कोल्हेंची मागणी. सगळे सोयरेची अंमलबजावणी न झाल्यास सरांगे आंदोलन करणार. तर आंदोलनाला बळी पडून आरक्षण दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल. प्रकाश शेंडगेंचा इशारा. शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टींचा विरोध. समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली. राजू शेट्टींचा निशाणा. पुण्यामध्ये कार अपघाताप्रकरणी युवक काँग्रेसकडून भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन. माझी आवडती कार माझा बाप बिल्डर असता तर असे स्पर्धेचे विषय. प्रथम येणाऱ्यास रवींद्र धंगेकरांच्या हस्ते 11,111 रुपयांचं बक्षीस.
पुणे अपघात प्रकरणामध्ये दंगेकरांचा राजकीय स्टंट, शिरसाटांची टीका तर राजकारणामुळे पोलिसांचं मानसिक खच्चीकरण, संजय शिरसाटांचा आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते ठाणे सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार तर सुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबईतील सातही धरणातील जलसाठ्यामध्ये वेगाने घट, मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये पाणी कपात, 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू, पालिकेचा निर्णय। अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार, अंधेरी भागातील जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे। मुंबईत गाळ उपसलेल्या नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, पालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। रुग्णालयाच्या नावानं मंजूर रक्तपेढी रुग्णालयामध्ये नसल्यास परवाना रद्द होणार, केंद्रीय आरोग्य सेवा विभागाचे निर्देश। रक्तपेढ्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये किंवा परिसरात नसल्याचं निदर्शनास आल्यानं कारवाईचे निर्देश। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश, खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। एसीत विना तिकीट प्रवासी दिसल्यास थेट तक्रार करता येणार, वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी एसी टास्क फोर्स सुरू। डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या 16, बेपत्ता 9 कामगारांचा शोध सुरू, 7 मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही। 10वीच्या बोर्ड परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार, राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती। नागपुरातील दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल, तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपींच्या गाडीमध्ये सापडले होते अंमली पदार्थ आणि दारू। डोंबिवली स्फोट दुर्घटना प्रकरणातील आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, डोंबिवलीमधील स्फोट प्रकरणाचा तपास स्पेशल टास्क फोर्स करेल। डोंबिवलीमधील अमुदान कंपनीमधील स्फोट प्रकरणी मालती मेहतांची सुटका, चौकशीमध्ये मालती मेहतांचा कंपनीशी संबंध दिसून आला नसल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्यामध्ये कोयना खोऱ्यामध्ये अत्यल्प दरामध्ये जमीन खरेदी केल्याचं उघड, गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यासह 13 जणांकडून झाडाणी गावातील 640 एकर जमीन खरेदी। सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांच्या चौकशीनंतर अनेक घोटाळे समोर, 6 शाखेमधून 2 कोटी 43 लाखांचा अपहार झाल्याचं चौकशीमध्ये समोर, शाखा अधिकाऱ्यासह 8 कर्मचारी निलंबित। पुण्यामधल्या उच्चभ्रू बाणेर भागामध्ये महापालिकेच्या कारवाईचा बडगा, रूफटॉप हॉटेल आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई, महापालिकेकडून 11,925 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे पुन्हा केळी पिकांना फटका। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, पावसासह वादळी वाऱ्यामुळे 46 घरांची पडझड, शेती पिकांनाही फटका। धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट, विहिरींची पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या, जिल्ह्यामध्ये पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून झाडांना थेंब थेंब पाणी दिलं जात आहे। शहापूर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, विहिरींचं पाणी आटलं, महिलांचा विहिरीमध्ये उतरून पाण्यासाठी संघर्ष। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यामधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोसंबीच्या बागांचं नुकसान, पिकांना पाणी नसल्यानं शेतकऱ्यांकडूनच मोसंबी बागा उद्ध्वस्त। नांदेडच्या जाममधील तलावानं तळ गाठला, पात्र कोरडे ठाक, जाम गावाला 2 टँकरनं पाणी पुरवठा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण स्थिती, रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट, नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलसंकट कायम, प्राणहिता गोदावरी वैनगंगा इंद्रावती नदीचा जलस्तर खालावल्यानं शेतकरी चिंतेत। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्प अमृत साठ्यामध्ये, जिल्ह्यामधील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक। जालन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यामुळे भीषण पाणी टंचाई, पाण्याच्या अभावामुळे मोसंबीच्या बागा सुकल्या, शेतकऱ्यांपुढे मोठं संकट। बुलडाणा जिल्ह्यामधल्या मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 11% पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून 55 टँकरनं पाणी पुरवठा। 40 गावात चारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर गुरे विकण्याची वेळ, शनिवारच्या बाजारामध्ये गुरं विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तापमानाचा पारा 42 अंशांवर, नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ। पुण्याच्या पुरंदरमधील नाझरे धरण आटलं, तालुक्यामधील शेतकरी दुष्काळाच्या खाईत। वाशिमच्या मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे चाकातीर्थ प्रकल्पासह अनेक साठवण तलाव कोरडे, पावसाला उशीर झाल्यास भीषण पाणी टंचाईची समस्या। हिंगोलीच्या पैनगंगा, पुर्णांग आणि कयाधू
नदीचं पात्र कोरडं ठाक, जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट. धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याचा डाळींचे दर कडाडले, तुरीच्या डाळीला बाजारामध्ये 170 रुपये किलो भाव. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य, गेल्या अनेक महिन्यांपासून घंटागाडी बंद, पालिकेनं स्वच्छता मोहीम शहरामध्ये राबवावी, नागरिकांची मागणी.